मराठी नाट्यसृष्टीत मानाचं पान असलेलं पुरुषोत्तम करंडक सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलंय. या वर्षी पुण्यात पुरुषोत्तम करंडक आयोजित करण्यात आलं होतं, पण या पुरुषोत्तम करंडकामध्ये एकाही एकांकिकेला करंडक देण्यात आलं नाही, त्यामुळे कलाकार आणि स्पर्धक नाराज झालेले आहेत. मात्र हे करंडक का देण्यात आलं नाही आणि यावरती कलाकार का नाराज झालेत, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी गणेश ठुमरे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आता आपण पाहूयात ही स्पर्धा कोण आयोजित करतं. तर महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था ही स्पर्धा आयोजित करतं आणि त्यामधून स्पर्धकांच्या एकांकिकेचा नंबर काढून त्यांना हे करंडक देण्यात येतो. आता आपण पाहूयात पुरुषोत्तम करंडकाचं नाव असं का पडलं. तर महाराष्ट्रीय कलोपासकचे सरचिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ आप्पासाहेब वजे यांचं 1 ऑगस्ट 1962 रोजी निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ म्हणून 1963 पासून हे करंडक आयोजित करण्यात आलं आणि या करंडकाला पुरुषोत्तम करंडक असं म्हटलं गेलं. ही परंपरा 1963 पासून आजपर्यंत अविरत सुरू आहे. तर आता आपण पाहूयात पुरुषोत्तम करंडक यंदा कोणालाही न देण्याचा निर्णय का घेण्यात आला. पुरुषोत्तम करंडकामध्ये योग्य अशी एकही एकांकिका न आल्याने आयोजकांनी या वर्षी कोणालाही करंडक न देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या निर्णयावरती कलाकारांनी आणि स्पर्धकांनी व राज्यातून विविध ठिकाणून टीका देखील झाली आहे. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना हे देखील सांगितलं, एकांकिकेच्या नियमामध्ये योग्य अशी एकांकिका न आल्यास करंडक कोणालाही न देण्याचा निर्णय आयोजक घेऊ शकतात, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय. आता आपण पाहूयात की अनेकांनी नाराजी का व्यक्त केली. तर पुरुषोत्तम या मानाचं पान असलेल्या करंडक मिळवण्यासाठी अनेक जण अनेक कलाकार या स्पर्धेत सहभागी होऊन हे करंडक मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र यावर्षी हे करंडक न देण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर काहींनी थेट नाराजी व्यक्त केली. तर आता आपण पाहूयात की कोणाला कोणतं करंडक देण्यात येतो. वैयक्तिक अभिनय नैपुण्यासाठी नटवर्य केशवराव दाते करंडक दिला जातो. त्यानंतर वाचिक अभिनयासाठी पुरुषोत्तम जोशी करंडक देण्यात येतो. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला नटश्रेष्ठ गणपतराव बोडस करंडक दिलं जातं.